नमस्ते सुप्रभातम विश्व शांतर्त्यम शुभेच्छा गुरुविचार मंथन या कार्यक्रमात आपणा सर्वांचं पुनश्च हार्दिक स्वागत. मित्रहो, मागील भागात आपण IV याविषयी आत्मसंवाद साधला होता. इनर व्हॉइस अर्थात आतला आवाज प्रत्येक व्यक्तीच्या आतमधला एक आवाज असतो आणि तो जर आवाज त्यांना ऐकला तर त्याचं व्यक्तिमत्व खूप चांगल्या पद्धतीनं तयार होतं. त्याचाच एक वेगळा भाग आजपासून आपण सुरू करत आहोत. प्रत्येक माणसाचं व्यक्तिमत्व हे वेगवेगळं असतं. मला अनेक जणांनी फोन केले, SMS केले की सर, कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्हाला प्रेरित करणारे जसे व्हिडिओ तयार करता तसे जीवनाला प्रेरित करणाऱ्या काहीतरी गोष्टी आपण सांगाव्यात. याच अनुषंगाने आजचं आणि इथून पुढचे सगळे आत्मसंवाद या पद्धतीचे असणार आहेत. आजच्या आत्मसंवादाचा विषय आहे जीवन प्रेरणा. आणि मग आजचं हे स्पीच झाल्यानंतर, आजचा हा आत्मसंवाद झाल्यानंतर, नंतरच्या आठवड्यापासून आपण प्रत्येक आठवड्याला एक जीवन प्रेरणा सूत्र पाहणार आहोत. आपल्या जीवनाला कलाटणी देणारी अशी कोणती सूत्र आहेत की जेणेकरून आपल्याला आपली जीवन प्रेरणा मिळेल? जीवन प्रेरणा याचा अर्थ स्वतःच्या आतमध्ये असलेली अंतरप्रेरणा, जी जीवन जगण्यास कारणीभूत ठरते. तुम्ही कोणीही असा, तुम्ही शिक्षित असा, अशिक्षित असा, गरीब असा, श्रीमंत असा, कोणीही असा, ही जीवन प्रेरणा मात्र उपयोगी ठरतेच ठरते. आपल्या सर्वांना माहीत आहे, जशी आपली दृष्टी असते तसा आपला दृष्टिकोन असतो आणि जीवन प्रेरणेसाठी आपला दृष्टिकोन सजग असायला हवा. पूर्वी कसं म्हटलं जायचं की जशी दृष्टी तशी सृष्टी. अलीकडच्या काळात हे विधान बदललं. जशी सृष्टी तशी दृष्टी असं विधान समोर आलं. जशी दृष्टी असेल तशी सृष्टी नाही बघायची, जशी सृष्टी असेल त्या अर्थानं दृष्टी लावायची आणि बघायचं, असा त्याचा अर्थ आहे. यामुळं अलीकडच्या पिढीमधला प्रत्येक व्यक्ती थोडा संभ्रमित झाला आहे. आपली दृष्टी, आपला दृष्टिकोन, आपली जीवन, आपली जीवन प्रेरणा नेमकी कशी असावी याबाबत संभ्रमित झालेला आहे तो. खरा आनंद कशात आहे, खरं सुख कशात आहे, खरं समाधान कशात आहे, खरी शांती कशात आहे, हरवूनच गेलेला आहे तो. त्याला समजेनासं झालेला आहे. हे आपण जे बोलतो आहे ते भीती दाखवण्यासाठी नाही, पण हे वास्तव आहे. कोरोनाच्या कालखंडामध्ये आणि त्यानंतर ही परिस्थिती वेगळं रूप धारण करत आहे. हे सगळं हरवून गेलेलं आहे. कारण असं हरवल्यामुळं संभ्रमित अवस्था निर्माण झाली. म्हणून तथागत गौतम बुद्ध म्हणायचे, एखाद्या व्यक्तीची संभ्रमित अवस्था सुरू होते तेव्हा त्यातून बाहेर पडायचं असेल तर आत डोकावायला हवं. काय आहे अर्थ याचा? मग हे आत डोकावायचं म्हणजे स्वतःच प्रेरित व्हायचं, स्वतःच्या जीवनाचा स्वतःच शिल्पकार व्हायचं. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, तुझं आहे तुझं पाशी परी जागा चुकलाशी. का बरं असं म्हणून गेलेले आहेत? आपल्या जवळ सारा आहे पण आपण शोधतोय बाहेर, ही संभ्रमावस्था राहिलेली आहे. आणि मग सुख, शांती, समाधान सार हरवून गेलेलं आहे. बर, तशी यंत्रणा समाजात तयार आहे. हे विशेष तुम्ही खूप आनंदित असलात की लोक तुम्हाला बरोबर पकडतात, काय विशेष आनंदित आहात. मग तुम्ही अगदी मोकळ्या मनाने सांगता, मुलगा 10वीला पहिला आला हो. समोरचा मनुष्य तातडीनं बॉम्ब टाकतो, अहो तुमच्या मुलाचं काय गुण बसलाय, तो तर केंद्रात पहिला आला.
माझा बोर्डात पहिला आला आणि मग मोठमोठ्या गप्पा मारायला लागतोत आणि त्यापुढे तुमचा आनंद आहे ना पार विरून जातो हो। का बरं घडतं असं? यंत्रणा सज्ज आहे। तुम्ही अधिकाधिक दुःखात असणं यंत्रणेच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचं आहे। तुम्ही सुखाचा आनंदाचा श्वास टाकलात की लोक तुमच्याकडे संशयानं नाराजीनं बघायला लागतात। हे सारं बदलण्याची ताकद कुणाकडे आहे? आपल्या स्वतःमध्ये आहे। स्वतःतल्या दुःखावर मार्ग शोधण्याची ताकद कुणाकडे आहे? स्वतःकडे आहे। आपण हे स्वतःच फक्त करू शकतो आणि ही करण्याची हिम्मत आपली आतली प्रेरणा देते। हिलाच अंतप्रेरणा, हिलाच जीवन प्रेरणा म्हणतो। दुःखाच्या या भवसागरातून आपल्याला सुखाच्या सागराकडे जायचं आहे, समाधानाकडे जायचं आहे, शांततेकडे जायचं आहे। मग ही जीवन प्रेरणा आपल्याला मिळवायलाच हवी। मग कोण देणार ही जीवन प्रेरणा? मी देणार आहे? बिलकुल नाही। ही जीवन प्रेरणा मी देणार नाही। मी फक्त सांगतो आहे, मी मार्गदर्शन करतो आहे, मी बोलतो आहे, माझे अनुभव आपल्यासमोर शेअर करतो आहे। खरं तर आपण स्वतःच स्वतःची प्रेरणा आपण तयार करणार आहोत। हिला जीवन प्रेरणा म्हणतात। जीवनाला गती आणणार, जीवन आनंददायी करणार, जीवन प्रेरणादायी करणार, जीवन सुखी शांती करणार, जीवन समाधानी करणार, ते जे काही असतं ना ते जीवन प्रेरणेच्या स्वरूपात असतं। मग आपल्याला जीवन प्रेरणा जर मिळवायची असेल तर अनेक गोष्टी कराव्या लागतील, त्याची सूत्र मी पुढे सांगणारच आहे। पण पहिल्यांदा आपली दृष्टी बदलायला हवी। खरंच जर आपल्याला जीवन प्रेरणा मिळवायची असेल, जीवन प्रेरणेनं आपण प्रभावित व्हायचं असेल तर दृष्टी बदलायला हवी। आपला संकुचित दृष्टिकोन, आपली संकुचित दृष्टी, जगण्याकडं अत्यंत कमकुवत दृष्ट्या पाहणं, हे सारं बदललं पाहिजेत। कुणाच्या जीवनात दुःख नाही सांगा बरं? सगळ्यांच्या जीवनात दुःख आहे। म्हणून दुःखाच्या वेळी रडत बसलो ना तर आपण रडतच राहतो। मग ही दृष्टी बदलायला हवी। जे म्हणून नकारात्मक आपल्या समोर आलेलं आहे त्याला सकारात्मक करण्याची एक शक्तिशाली दृष्टी आपल्याकडे असायला हवी, तर जीवन प्रेरणा आपल्याला चांगली मिळते। त्यानंतर स्वतःमधील ऊर्जा शोधण्याचं काम करायचं। बऱ्याच वेळा आपण स्वतःमधील ऊर्जा शोधत नाहीये। या चराचर सृष्टीमध्ये सर्वत्र ऊर्जा व्यापून राहिलेली आहे। तुम्ही उन्हाळ्यात, पावसाळ्यात, हिवाळ्यात कधीही पहा, झाडं अशी फुललेली असतात, पानांनी फुलांनी फुललेली असतात त्यांच्या त्यांच्या मोसमामध्ये। उन्हाळ्यात सुद्धा झाडांना सुंदर अशी हिरवीगार पोपट्या रंगाची पालवी येते। का बरं असं होतं? त्याची स्वतःची ऊर्जा आहे। तशी प्रत्येक माणसाची एक स्वतंत्र ऊर्जा आहे। प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वाच्या आतमध्ये ही ऊर्जा व्यापून राहिलेली आहे, पण आपण विसरून गेलेलो आहोत। मग ऊर्जा शोधण्याचं काम करूयात। स्वतःची ऊर्जा कशात आहे तर प्रेरणा आपल्याला पाहायला मिळेल, तर जीवन प्रेरणेचा अर्थ आपल्याला समजेल आणि तरच इथून पुढे सांगणारी सूत्र आपल्याला समजायला लागतील। आपल्या आतमध्येच आहे पण आपण बाहेर शोधतो आहे। ते किती दिवस बाहेर शोधणार आहे? मग ही अफाट असलेली ऊर्जा आपल्याला जाणून घ्यायला हवी आणि जगण्याचा आनंद आपल्याला शोधता यायला हवा। ही जीवन प्रेरणा जर मिळवायची असेल, स्वतः आनंदाने जीवन जगायचं असेल तर जगण्याचा आनंद घेतला पाहिजे। आपलं कसं असतं की थोडंसं काही झालं की सारं दुःख आपल्या डोक्यावर पडले अशी आपली स्थिती असते। म्हणजे कधीतरी गमतीने मी म्हणतो, सुखाची चावी सुद्धा दुसऱ्याच्या हातात आणि दुःखाची चावी सुद्धा दुसऱ्याच्या हातात। अरे दुसऱ्यांच्या हातात कशाला चावी देतात तुमच्या कुलपाच्या? त्याची चावी तुमच्या जवळच असू द्या। सुख झालं तरी चावी आपल्याकडं आणि दुःख झालं तरी चावी आपल्याकडं।
मग जगण्याचा आनंद घेत घेत जगण्याचा प्रयत्न करूया. मग स्वतः तर स्वयंप्रेरित होतच, पण इतरांना सुद्धा आपण स्वयंप्रेरित करू. आणि त्यासाठी आपण प्रेरणा सूत्र आपल्या जीवनाची ठरवायला हवीत. प्रत्येकाच्या जीवनाची प्रेरणा सूत्र प्रत्येकानं ठरवायला हवी. माझ्या आयुष्यामध्ये माझं प्रेरणा सूत्र काय आहे हे मला ठरवायला हवं, त्या अनुषंगाने चालायला हवं. माझ्यात कोणता बदल करायला हवा, हा बदल मी केला तर काय घडू शकेल हे आपण स्वतः पाहायला हवं. हे ज्यावेळी आपण स्वतः पाहू, त्याचवेळी खऱ्या अर्थानं आपण स्वयंप्रेरित हो. स्वयंप्रेरित होणं इतकं सोपं नाही, कारण प्रेरणेचं औषध कुठं मिळत नाही. दुकानात गेलात आणि म्हणलात की प्रेरणेवर गोळ्या द्या तर त्या मिळणार नाहीये. तुम्हाला स्वतःलाच प्रेरित व्हावं लागेल, स्वतःला स्वतःची ऊर्जा शोधावी लागेल, स्वतःतील उणीवा स्वतःतील गुण शोधावे लागतील. आणि म्हणून आपण पुढच्या भागापासून पाहणार आहोत ही जीवन सूत्र काय आहेत. आज आपण जीवन प्रेरणा म्हणजे काय पाहिलं, पुढच्या आठवड्यापासून आपण जीवन प्रेरणा सूत्र पाहणार आहोत. प्रत्येक सूत्र वेगळं काहीतरी सांगणार आहे आणि प्रत्येक सूत्रामध्ये व्यक्तिमत्व विकास प्रचंड भरभरून आतमध्ये गुंफला जाणार आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये सुद्धा मुलांच्या व्यक्तिमत्व विकासावर फोकस केलेला आहे. या माझ्या मार्गदर्शनातून मुलांच्या व्यक्तिमत्वाला सुद्धा एक वेगळा आकार देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, की जेणेकरून मुलांचं व्यक्तिमत्व अत्यंत चांगलं सकारात्मक शक्तिशाली होईल. विश्व शांततेसाठी आपण निघालेलो आहोत, तिकडचा रस्ता मात्र आपल्याला सुकर होईल. भेटूया तर मग पुढच्या आठवड्यामध्ये याच वेळी याच ठिकाणी जीवन प्रेरणा सूत्र क्रमांक 1 घेऊन. तोवर धन्यवाद.